महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात लवकरच महिला मंत्रीपदी असेल असं वक्तव्य सत्ताधाऱ्यांनी केलंय. या प्रकरणामध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं असता ही वक्तव्य केली गेली. गमतीनं म्हणतो असं नाही, खरोखरीच राज्याच्या ज्या वेळेस आपण पुढे जात असतो राज्याला घेऊन, त्यावेळेस माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांना विनंती आहे, महिलांनाही प्रतिनिधित्व द्या आणि बाकीची पण जागा त्या ठिकाणी भरा, कुठल्या घ्यायच्या त्या भरा. आपण जे ज्या काही सूचना महिला मंत्र्यांच्या संदर्भात केल्या आहेत त्या अत्यंत गंभीरपणे घेऊन आम्ही आता जे मंत्रिमंडळाचा विस्तार करू माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करणार आहोत की त्यामुळे पहिल्यांदा महिला मंत्रीच घ्यायची. जोपर्यंत महिला मंत्री नाही तोपर्यंत कोणीही कोट शिवला असला तरी त्या कोटाचा उपयोग नाही.